नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांच्याच कमेंट आल्या की सर आम्हाला लसूण लागवडीविषयी माहिती द्या, म्हणून मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे लसूण लागवडीचं व्यवस्थापन. त्याच्यामध्ये हवामान, लागवडीचा हंगाम, जमीन कशी पाहिजे, सुधारित जाती, बियाणं, त्याचबरोबर पूर्व मशागत, रानबांधणी, त्याचबरोबर आंतरमत मशागत आणि तणनाशकाचा वापर कसा करायचा, खत व्यवस्थापन कसं करायचं आणि पाणी व्यवस्थापन आणि काढणी, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंटमध्ये टाका, जेणेकरून मला आपल्या शंकांचं निरसन करता येईल. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीतच आहे की भारतामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, ओरिसा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्य लसूण लागवडीमध्ये आघाडीवर आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव व सातारा हे लसूण पिकवणारे प्रमुख जिल्हे आहेत. लसणाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड व योग्य पीक उत्पादन पद्धतीचा अंगीकार करून अधिक उत्पादन घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो, या लसणाच्या पिकासाठी लागणारं जे हवामान आहे आणि लागवडीचा हंगाम कुठला आहे तर ते बघूया आपण. आपल्या देशामध्ये लसूण लागवडीसाठी उपयुक्त हवामान ऑक्टोबर नोव्हेंबर पासून ते एप्रिल महिन्या दरम्यान उपलब्ध असतं. त्याच्यामुळे देशभरातील 90% लसणाची जी लागवड आहे ती लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होत असते. लसूण हे तापमाना संवेदनशील असे पीक आहे, त्याच्यामुळे भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीचा योग्य हंगाम साधणं अतिशय आवश्यक असतं. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करणं योग्य आहे. लसूण हे पीक थंड हवेस प्रतिसाद देतं, पण लसणाचा जो गड्डा आहे तो गड्डा पक्व होत असताना किंवा काढणीच्या काळात कोरडं हवामान आवश्यक असतं किंवा थोडंसं उष्ण हवामानसुद्धा गरजेचं असतं. अशा हवामानामध्ये म्हणून आता रब्बीचा हंगाम चालू आहे, तर आता आपण या हंगामामध्ये आपण लसणाची लागवड करू शकता. त्याच्यानंतर या पिकासाठी, लसूण पिकासाठी लागणारी जी जमीन आहे ती जमीन कशी निवडली गेली पाहिजे, तर लसणाचा जो गड्डा आहे तो गड्डा जमिनीत पोसत असल्याकारणाने पाण्याचा उत्तम निचरा होणारी, त्याचबरोबर भुसभुशीत आणि कसदार जमीन लागते. जमिनीचा सामू म्हणजेच pH म्हणतो आपण त्याला, तो 6 ते 7 असावा. जास्त क्षारयुक्त जमिनीत उत्पादन कमी होतं. मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा जर चांगला पुरवठा केला, म्हणजे शेणखत, हिरवळीचं खत किंवा अजून कुठले सेंद्रिय खतं असतील ते जर आपण त्याच्यामध्ये टाकले तर जास्त उत्पादन घेता येतं. त्याचबरोबर जास्त काळ्या किंवा भारी काळ्या, चोपन, मुरमाड व हलक्या जमिनीमध्ये गड्डा नीट पोचत नाही, त्याच्यामुळं अशी जर जमीन आपण या पिकासाठी निवडणार असेल तर ती निवडू नये. त्याच्यानंतर ही जे लसूण आहे, या लसूण पिकाच्या जाती कुठल्या आहेत किंवा सुधारित वाण कुठले आहेत, तर पूर्वी जामनगर, महाबळेश्वर, लाडवा, मलिक, फवारी, त्याच्यानंतर आमलेटा व राजेली गड्डी इतक्या इत्यादी नावाने ज्या जुन्या जाती त्या किंवा ज्या पारंपरिक जाती त्या प्रचलित आहेत किंवा होत्या, गेल्या 10-12 वर्षामध्ये वेगळ्या पद्धतीचं संशोधन करून अनेक वेगवेगळे जे वाण आहेत ते वाण सुधारित किंवा विकसित वाण तयार करण्यात आले आहे. या संशोधनामधून गोदावरी सिलेक्शन 2, श्वेता सिलेक्शन 10, ॲग्रीफाऊंड व्हाईट, यमुना सफेद, G1, G2, G282, G323, फुले बसवंत, भीमा ओंकार इत्यादी चांगले वाण किंवा सुधारित विकसित केलेले जे वाण आहेत ते वाण आपण याच्यामधून एखादं वाण निवडून लावू शकता. आता त्याच्यानंतर बियाणं आणि लागवड, लसणाचे बियाणं किती पाहिजे आणि लागवड कशी केली पाहिजे, तर लसणाची लागवड ही पाकळी लावून केली जाते. त्याची जी लसणाची कांडी आहे ती फोडून त्याच्यामध्ये पाकळे निघतात, ती पाकळी लावून लसणाची लागवड केली जाते. यासाठी सुधारित जातीचं शुद्ध आणि खात्रीलायक बियाणं वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाकळ्या वेगळ्या करताना वरचा जो पापुद्रा असतो त्या पापुद्रा किंवा पाकळ्यांना इजावणार नाही याची आपण दक्षता घेतली गेली पाहिजे. साधारणपणे 1 ते 1.5 ग्रॅम वजनाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या लागवडीसाठी वापरू नये, म्हणजे ज्या बारीक पाकळ्या किंवा निरुपयोगी ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या लागवडीसाठी वापरू नये. लहान पाकळ्या लावल्या तर गड्डा उशिरा तयार होतो किंवा उत्पादन कमी मिळतं. त्याचबरोबर मागील हंगामात तयार झालेले व थंड कोरड्या जागेत साठून पुरेशी विश्रांती मिळालेले जे बियाणे मोठ्या आकाराचा गड्डा असेल ते लागवडीसाठी निवडावं. 1 हेक्टर क्षेत्र लसूण लागवडी करता, म्हणजे 2.5 एकर क्षेत्रावरती जर आपल्याला लसूण लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी पाकळ्यांचं जर वजन घेतलं तर आपण 300 ते 500 किलोग्रॅम लसणाच्या पाकळ्या लागतात. 300 ते 500 किलोग्रॅम 2.5 एकरासाठी हे लसूण लागतो. हे झालं बियाणं. तर त्याच्यानंतर रानबांधणी किंवा पूर्व मशागत कशी केली गेली पाहिजे, तर उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करून 2-3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन सपाट करावी. लसणाचे गड्डे जमिनीत पोसत असतात
त्याच्यामुळे त्याची मुळं आहे, ती मुळं 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत जात असल्यामुळे जमीन 30 ते 40 सेंटीमीटरचा खालचा जो भाग आहे तो भुसभुशीत असणं गरजेचं आहे. शेवटच्या कुळवाच्या वेळी जमिनीमध्ये हेक्टरी 25 ते 30 टन चांगलं कुजलेलं शेणखत आहे, ते शेणखत जमिनीत मिसळलं गेलं पाहिजे. लसणाची लागवड सपाट वाप्यात केली जाते किंवा सरीवरंबा पद्धतीनंसुद्धा केली जाते. त्यासाठी जमिनीच्या उताराप्रमाणे 4x2 किंवा 3x2 मीटर आकाराचे सपाट वापे तयार करून जमिनीचा उतार जर जास्त असेल तर ते अंतर कमी ठेवावं, अशा पद्धतीने आपण लागवड करू शकता. निवडलेल्या ज्या पाकळ्या त्या पाकळ्या सपाट वाप्यामध्ये रुंदीशी समांतर अशा 15 सेंटीमीटर अंतराच्या खुरप्याने रेघा पाडून त्याच्यामध्ये 10 सेंटीमीटर अंतरावरती दोन पाकळ्यांचं अंतर हे 10 सेंटीमीटर असावं आणि दोन रेघांचं अंतर हे ते 15 सेंटीमीटर असावं. अशा पद्धतीनं पाकळ्या उभ्या करून कोरड्या मातीने त्या लागवड करून त्याच्यावरती माती घालून झाकून ठेवाव्यात आणि त्याच्यानंतर त्याला पाणी द्यावं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो लागवड केल्यानंतर आंतरमशागत आंतरनाशकाचा वापर. तर शेतकरी बंधूंनो, लसूण लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात रोपांची जी वाढ आहे त्या वाढ हळू होत असते. दोन रोपातील अंतर कमी असतं, 10 सेंटीमीटर असतं, त्याच्यामुळं खुरपणी करताना रोपांना इजा होते, पात पडते त्याची, त्याच्यामुळं त्याचं नुकसान होण्याची भीती असते. सुरुवाती गवताचं रोप बारीक असल्याने खुरपणी उरकत नाही. अशा परिस्थितीमध्ये रासायनिक तणनाशकांचा जो वापर आहे तो वापरसुद्धा उपयुक्त ठरत असतो. लसणामध्ये तणांचं बी रुजून येण्यापूर्वी गोल, म्हणजे बी उतरून तण उतरून येण्यापूर्वीच गोल, स्टॉप अथवा बसालीनसारख्या ज्या तणनाशक आहे किंवा अजूनही बाजारामध्ये बरेचसे तणनाशक भेटतात ते तणनाशकसुद्धा आपण वापरू शकता. त्याचबरोबर साधारणपणे 30 ते 35 दिवसाचं लसूण पीक झाल्यानंतर गवताची उगवण झाल्यास जर खुरपणी आवश्यक असते, खुरपणीमुळे जमिनीचा जो वरचा भाग आहे तो वरचा भाग मोकळा होऊन जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि पीक चांगल्या प्रकारे येतं. लवाळा व हरळीचा बंदोबस्त पूर्व मशागतीनेच होऊ शकतो. खोल नांगरट करून लवाळाच्या ज्या गाठी किंवा हरळीच्या ज्या काशा आहेत त्या काशा वेचून आपल्याला चांगला प्रभावी उपायसुद्धा करता येतो. तर अशा पद्धतीनं आपण तणांचं किंवा बंदोबस्त केला पाहिजे किंवा आंतरमशागत केली पाहिजे. जास्त आंतरमशागत याच्यामध्ये करता येत नाही, त्याच्यासाठी खुरपणी करणंच गरजेचं असतं. आता त्याच्यानंतर बरखते किंवा जे खत व्यवस्थापन ते कसं केलं गेलं पाहिजे. तर शेतकरी बंधूंना लसणाच्या उत्तम वाढीसाठी व आणि अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेणखताची गरज असते किंवा सेंद्रिय खताची गरज असते. हेक्टरी 25 ते 30 टन शेणखत मशागत करतेवेळी जमिनीत मिसळणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त नत्रस, पुरत, पालाश हे सुद्धा या अन्नद्रव्यांचा पुरवठासुद्धा रासायनिक खतातून देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील जमिनीसाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रति हेक्टरी देण्याची जी शिफारस आहे ती शिफारस केलेली आहे. 50% नत्र त्याचबरोबर संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश यांची मात्रा पाकळ्यांचे टोकन करण्यापूर्वी किंवा शेवटची पाळी देण्यापूर्वी किंवा वाफे पाडण्यापूर्वी जमिनीत मिसळलं गेलं पाहिजे. आणि उरलेलं जे 50% नत्र आहे किंवा ज्याला आपण युरिया म्हणतो, युरियामधून नत्र मिळत असतं, तर ते दोन भागावर राहिलेलं 50% ते दोन भागामध्ये विभागून दिलं गेलं पाहिजे. त्यातला पहिला हप्ता हा लागवडीनंतर 30 दिवसांनी आणि दुसरा हप्ता लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी द्यावा. नत्राची मात्रा लागवडीनंतर 60 दिवसांनी मात्र देऊ नये, त्याच्यामुळं जे उत्पादन त्या उत्पादनावरती विपरीत परिणाम होत असतो. त्याचबरोबर लसणामध्ये गंधकयुक्त जे खत आहे त्या खतांचं सुद्धा गंधकाचंसुद्धा अतिशय महत्त्वाचा रोल आहे किंवा महत्त्वाचा त्याच्यावरती परिणाम दिसून येतो. चांगलं पीक येण्यासाठी गंधक गरजेचं असतं, तर गंधकयुक्त खताचा देण्यासाठी अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट यासारखे जे खतं आहेत त्या खतांचा जर उपयोग केला तर गंधकाची मात्रा त्या खतामधून पिकाला मिळत असते. मिश्र खतं वापरल्यामुळे गंधकाची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता होत नाही. किंवा आपण जर ही खतं नाही दिले तर गंधक सेपरेट द्यायचं असेल तर प्रति हेक्टरी 50 किलो गंधक आपण जमिनीत मिसळून बाकीच्या खतांबरोबर दिलं तरी चालतं, पण गंधक लसूण पिकासाठी देणं गरजेचं आहे. आता हे झाले खतं. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, लसणाची मुळं जमिनीच्या 15 ते 20 सेंटीमीटरच्या वरच्या थरात असतात, त्याच्यामुळे वरच्या थरात ओलावा कायम असणं गरजेचं असतं. या पिकास नियमित पाणी लागतं. लसणाच्या पाकळ्या कोरड्या लावल्यानंतर लगेच पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे लागवड केल्यानंतर मातीने झाकल्यानंतर लगेच पाणी दिलं गेलं पाहिजे आणि आंबवणी साधारणतः 3 ते 4 दिवसांनी द्यावं. त्याच्यानंतर रेग्युलरली 10 ते 12 दिवसांनी किंवा जसजशी आपली जमीन असेल त्या पद्धतीनं जमिनीला किंवा त्या पिकाला पाणी देणं गरजेचं आहे. या पद्धतीनं आपण पाण्याचं नियोजन केलं पाहिजे, कारण गड्डा पोसण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचा ताण पडू देऊ नये ही आपल्याला विनंती. त्याच्यानंतर काढणी. आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा काढणी. तर लसणाचं पीक साधारणपणे लागवडीनंतर 120 ते 130 दिवसात काढणीला येतं.
गड्ड्यांची किंवा जे आपण कंद म्हणतो त्या लसणाचा कंद किंवा गड्ड्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानाची वाढ थांबते, पानं पिवळी पडतात, शेंडे थोडे वाळायला सुरुवात होते, मग त्याच्यानंतर जे पानं आहेत ती पानं पूर्ण वाळण्यापूर्वीच काढणी केली गेली पाहिजे. पूर्ण पानं वाळू देऊ नये, पानं थोडीशी हिरवी असतानाच वाळले काढणी केली गेली पाहिजे, जेणेकरून पानांची जी वेणी आहे ती वेणी बांधणं सोपं जातं. लसूण लहान कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा. काढलेला लसूण 2 दिवस तसंच 2 ते 3 दिवस तसंच शेतामध्ये झाकून ठेवावा. म्हणजे ठेवताना जो गड्ड्याचा भाग आहे तो पानांखाली किंवा त्या लसणाच्या पातीखाली झाकला जाईल याची काळजी घ्यावी. जसं आपण कांद्याला करतो तशाच पद्धतीने 1-2-3 दिवस तो शेतामध्ये तसंच मुरू द्यावा. 2 दिवसानंतर पानं आंबटवली असताना 20 ते 30 सारख्या आकाराच्या गड्ड्यांची किंवा लसणाच्या त्या गड्डे त्यांची वेणी बांधावी. बाजारात विक्रीसाठी पाठवताना वाळलेली पात कापून गड्ड्यांची जी प्रतवारी किंवा ग्रेडिंग म्हणतो आपण त्याला, ती करून बारदानाच्या गुणीत भरून विक्रीसाठी पाठवावी. या पद्धतीने शेतकरी बांधवांनी जर लागवडीचं तंत्रज्ञान आत्मसात केलं तर रब्बी हंगामामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळून जास्तीचं उत्पादन आपल्याला काढता येईल. तर अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांनो आपण लसणाचं उत्पादन घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा, त्या शंकांचं नक्की निरसन केलं जाईल. तर मित्रांनो, चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती, या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन हे बटन जरूर दाबा. चला मित्रांनो, इथेच मी आपली रजा घेतो, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.